हाय फ्रेंड्स, सरोज अग्रेशनच्या भागामध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या भागामध्ये तुमच्यासाठी स्पेशल एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। दिवाळी दसरा स्पेशल असा झेंडूच्या फुलाचे तोरण दरवेळी उलनचे किंवा मायक्रोचे विणकाम असे असते, परंतु आज मी कॅरीबॅगपासून हे झेंडूचे फूल कसे करायचे आणि त्यापासून तोरण कसे तयार करायचे ते पाहायचे आहे आज आपल्याला। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। त्याचबरोबर उलनचे व मायक्रोचे विणकाम पाहण्यासाठी किंवा शिकण्याची ज्यांना आवड आहे त्यांनी यूट्यूब चॅनलला सरोजा क्रिएशन असे सर्च करा, किंवा माझा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा तयार आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर मग पाहूया हे कॅरीबॅगपासून झेंडूचे फूल कसे तयार करायचे। अगदी टाकाऊ पिशवीपासून टिकाऊ फूल होणार आहे। तर इथे त्यासाठी लागणारे साहित्य आहे कात्री, स्टॅपलर, सुई धागा आणि आपल्याला फुलाच्यामध्ये घालण्यासाठी कांड्या किंवा नळ्या लागतील, तर इथे मी काचेच्या नळ्या घालणार आहे। आणि ही आपण कॅरीबॅग आपल्याला शक्यतो कपड्याला वगैरे, इथे पहा अशा प्रकारची कॅरीबॅग थोडीशी जाड आणि कडक असते। तर तुमच्या आपल्याकडे जे पालेभाज्याला पण कॅरीबॅग येतात त्यापासून पण फूल तयार होतं, पण ते थोडंसं सुळसुळीत होतं। हे जे आहे ते स्ट्रिक्ट कडक होतं, ते व्यवस्थित दिसतं आणि छान पण राहतं। तर या कॅरीबॅगला फोल्ड करून घ्यायचं आहे, घड्या मारून घ्यायच्या आहेत। हे पहा, आपण एकमेकावर टाकून पण घड्या केल्या तर चालतील, तुम्ही तुमच्या आयडियानुसार कशी पण घडी करू शकता, किंवा दोन बरोबर समान भाग करून अशा प्रकारे छोट्या छोट्या घड्या टाकून घेऊ शकता। याला जे धरायची जी जागा असते इथे पुढे, ते कट नाही केले तरी चालते, कारण ते फुलाच्या आतल्या साईडला जाणार आहे, ते दिसून येणार नाही आपल्याला। घडी झाल्यानंतर ते बारीक घडी झाल्यानंतर मधून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याचे अशा प्रकारे दोन वेळा फोल्ड करायचे आहेत। असं स्क्वेअर तयार करायचं आहे एक। आता याच्यामध्ये मध्यभागी स्टॅपलर करून घ्यायचं आहे। स्टॅपलरऐवजी तुम्ही सुई धाग्याने सुद्धा हे मध्ये टाके टाकून घेऊ शकता। हे पहा, हे मध्यभागी स्टॅपल केलेलं आहे। आता याला आपल्याला गोलाकारात कट करायचं आहे। तर तुम्ही एखाद्या झाकणाचा किंवा पेन्सिलने किंवा पेनने आखून झाकण ठेवून त्याने सुद्धा काढू शकता, किंवा इझिली अशा प्रकारे गोलाकारात आपण कटसुद्धा करू शकतो। हे पहा, इथे मी कशाची सहाय्यता न घेता हातानेच गोलाकार देत आहे, याला अशा प्रकारे सुद्धा जमू शकतं, कारण थोडंसं इकडं तिकडं झालं तरी ते फुल कट केल्यानंतर अजिबात ओळखायला येत नाही की कुठली बाजू कमी झाली आणि कुठली जास्त झाली। तुम्हाला जर असं वाटत असेल की असं शक्य होत नाही, तर तुम्ही एखाद्या भरणीचं छोटंसं झाकण घ्या आणि ते ठेवून कट करा। हे पहा, अशा प्रकारे याला गोलाकार द्यायचा आहे आणि एकदम कडे येऊन काढायचं आहे, कारण शक्य तेवढे मध्ये मोठे फूल तयार होईल आपले। मग आता याला आपल्याला कट करायचं आहे मध्ये अशा प्रकारे। हे पहा, आपण जिथपर्यंत स्टेपल केलेलं आहे तिथपर्यंत अशा प्रकारे हे कट करायचे आपल्याला, छोटे छोटे पकडून थोडी थोडी कॅरीबॅग कात्रीत घेऊन अशा प्रकारे ते कट करून घ्यायचे आहे। तर एकदा समोरून एकदा अलीकडून अशा प्रकारे कट केल्यावर ते पटकन पण होईल आणि तो अंदाज येतो आपल्याला की ते मध्यभागी कोणती लेवल कुठपर्यंत गेलेली आहे। हे पहा, अशा प्रकारे शक्य तेवढं बारीक कट करायचं आहे। कट करताना थोडंसं जड जाते, कारण कॅरीबॅग फोल्ड केल्यामुळे खूप जाड होते आहे। शक्यतो कात्री ही व्यवस्थित म्हणजे चांगली वापरली तर काहीच अडचण येणार नाही, अगदी झटपट फुले तयार होतील आपली सगळी। हे अशा प्रकारे दिसतं तयार झाल्यानंतर। आणखीन एक बाजू तुम्हाला कट करून दाखवते। तर हे अगोदर असे चार तुकडे म्हणजे चार बाजू सेम करून घ्यायचे, चार भाग, आणि त्यानंतर एक एक भाग कट करून घ्यायचा आहे। समोरून थोडं अलीकडून थोडं अशा प्रकारे कट करत जायचं आहे। आणि तुम्हाला जर आणखी तुमच्या आयडियानुसार वेगळ्या पद्धतीने ट्रिकटे यूज करून जर तुम्हाला काही कट करता आला तर त्या पद्धतीनेही चालू शकतं। शक्य तेवढं याला बारीक कट करायचं आहे, कारण ते फूल खूप छान दिसतं परत कट केल्यानंतर। अगदी आपल्याकडं घरामध्ये अशा टाकाऊ पिशव्या खूप असतात कॅरीबॅग, त्यापासून वेगवेगळ्या कलरची फुलं तयार करून तुम्ही दाराला दिवाळी दसरा असो आता अथवा गौरी गणपती असो यामधल्या डेकोरेशनला या फुलांचे
माळा किंवा हार तोरण तयार करून तुम्ही डेकोरेशन करू शकता। हे पा, हे पूर्ण कट करून घेतलेलं आहे आणि कट केल्यानंतर याला अशा प्रकारे फुलवून घ्यायचं आहे। हे असं आपलं केशरी कलरचं झेंडूचं फूल तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारचे मी तीन कलरची फुलं करून घेतलेले आहेत, केशरी, पिवळा आणि हिरवा। या तीन एकाएक फुलं ॲड करून आपल्याला तोरण तयार करायचं आहे। हे पा, शक्य तेवढं जेवढं बारीक होईल तेवढं ते फूल खूप छान दिसते। पा, हे ग्रीन कलर खूप बारीक कट केलेलं आहे, येलो कलर पण खूप बारीक झाले, ऑरेंजचं थोडीशी जाडी मोठी झालेली आहे। अशा प्रकारे तीन कलरमध्ये हे फुलं मी करून घेतलेले आहेत। करून झाल्यानंतर हातावर थोडंसं गोल फिरवून घ्यायचं म्हणजे त्याला आकार येतो। तर आपल्याला आता सुई धाग्यामध्ये ओवायचे आहे त्या। हे पा, तर एक फूल एक कांडी टाकायची आहे। इथे मी कांड्या घेतलेल्या आहेत, काचेच्या कांड्या घेतलेल्या आहेत। तुम्ही स्ट्रॉसुद्धा वापरू शकता याच्यासाठी कट करून। तर आपल्याकडे जी काचेची कांडी असते त्याचे दोन भाग करून एक एक फुला टाकलेलं आहे मी, एक एक कांडी, एक फूल एक कांडी, हिरवं, केशरी, पिवळं, परत केशरी आणि पुन्हा हिरवं, अशा प्रकारे मी इथं हे फूल घालून घेत आहे। झेंडूचे फुलाचे उलनचे मी भरपूर हार केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। तुम्हाला जर त्याचे व्हिडिओ पाहायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे, किंवा सर्च करून यूट्यूब चॅनलला पाहू शकता। हे पा, अशा प्रकारे हिरवे, पिवळे आणि केशरी फुलाचे तोरण तयार केलेले आहे मी ते, आणि खाली तीन साईडला खाल्ल्या बाजूला तीन हिरव्या कलरची फुलं पण गोंडा म्हणून जोडून घेतलेली आहेत किंवा फुलं म्हणून सुद्धा। तर हे अशा प्रकारचे मोठे तोरण तुम्ही करून ते अशा माळासुद्धा सोडू शकता नवरात्रीच्या सजावटीसाठी किंवा गौरी गणपतीच्या सजावटीसाठी, किंवा दिवाळीमध्ये आपण डेकोरेशन करतोच तेव्हासुद्धा ह्या माळा तयार करून घरामध्ये सोडल्या तर खूप छान दिसतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। त्याचबरोबर सरोजा क्रिएशन असे यूट्यूब चॅनलला सर्च करून उलनचे व मायक्रोचे विणकाम तुम्ही पाहू शकता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने। पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।